संस्थेला भाजपाने इशारा दिलाय, वादग्रस्त माहितीपट दाखवून वातावरण बिघडवू नका। मुंबई टी संस्थेत वादग्रस्त माहितीपट सादर करण्यात आला, तर आशिष शेलार यांनी टीसला इशारा दिलाय। तर टीस संस्थेला भाजपाने इशारा दिलाय, वादग्रस्त माहितीपट दाखवून वातावरण बिघडवू नका असं आशिष शेलार म्हणालेत। तर आशिष शेलार म्हणतात, बीबीसीच्या बोगस डॉक्युमेंटरीचा शो करून मुंबई आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजेच टीस बिघडू पाहते। पोलिसांनी तातडीने त्यावर बंदी घालावी, अन्यथा आम्ही घ्यायची ती भूमिका घेऊ। टीसने हे असले धंदे बंद करावेत असं आशिष शेलार म्हणतात। हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्याचं कारण बनू शकतो अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे, जनतेमध्ये आहे। आणि म्हणून आम्ही पोलिसांना अवगत केलं की याच्यावर वेळीच कारवाई करा, नाहीतर माननीय मोदीजींच्या बदनामीचा प्रयत्न जो मुद्दामून केला जातोय, जे असत्य पसरवलं जात आहे, जो दुष्प्रचार केला जातोय, ज्या भावना भडकवल्या जात आहेत, यावर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत। तर आशिष शेलार यांनी ट्विट करत टीसला इशारा दिलाय।